श्रीगोंद्यात सध्या कोरोनाची दहशत असतानाच खबरदारी म्हणून तोंडाला मास्क लावा असं सांगून देखील काही बेशिस्त नागरिक मास्क न ना लावता फिरत आहेत अशा मास्क न वापरणाऱ्या शहाऐंशी जणांवर पोलीस महसूल आणि नगरपालिका प्रशासनानं संयुक्त कारवाई करत सोळा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला कोविड नाईन्टीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्णबंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत मात्र काही वाहन चालक मास्क न घालताच फिरताहेत पोलीस आपल्याला काहीच करणार नाहीत आपलं कोणी काय बिघडवतं या भ्रमात वाहनचालक फिरत असल्यानं आणि दुकानांमध्ये ग्राहकांसाठी आणि कामगारांसाठी सॅनिटायझर आणि तापमोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं असताना याचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर तहसीलदार महेंद्र माळी पोलीस निरीक्षक दौलत जाधव हो। नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांच्या संयुक्त पथकानं श्रीगोंद्यात कारवाईचा बडगा उगारला श्रीगोंद्यात एकाच दिवशी बारा कोरोना रुग्ण सापडल्यानं आमदार बबनराव पासपुत यांनी तातडीनं तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती तहसील कार्यालयात ही बैठक पार पडली कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घ्यावा या विषयावर सर्वांनी चर्चा केल्यावर तरी जनता कर्फ्यू नको मात्र नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कठोर आणि दंडात्मक कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली जाऊ शकते त्यामुळे रुग्णाच्या संख्येत वाढ होणार नाही यासाठी संयुक्त कारवाई करू असं बैठकी ठरल्यानं शनी चौकातून स्थानकापर्यंत महसूल पोलीस आरोग्य आणि नगरपालिका प्रशासनानं संयुक्त कारवाई करत विना मास्क दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर शिरोड तालुक्यातल्या एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाला विनामास्क दुचाकीवर फिरता असताना पोलिसांनी पकडलं त्यामुळे त्यांना आपल्या वडिलांना फोन केला असता या पोलीस निरीक्षकांनी श्रीगोंदेचे पोलीस निरीक्षकांना फोन करून आपल्या मुलाला विना कारवाई सोडण्यासंदर्भात विनंती वजा सूचना केली मात्र संयुक्त कारवाई असल्यानं दंड भरावा लागेल अन्यथा मुलाचा जिल्हा प्रवेशाचा परवाना तपासावा लागेल असं बजावताच पोलीस निरीक्षकाच्या मुलानं दोनशे रुपये दंड भरून पळ काढला त्यामुळे या विषयाची ही दिवसभर शहरात रंगली न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड हेस्थान मीडिया श्रीगंधा